मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आयोजित मेळाव्यात उपस्थित नामदार हसन मुश्रीफ साहेब, नामदार सतेश पाटील साहेब, माननीय अरुणबाई दुधगावकर साहेब, दुधवाडकर साहेब, खासदार धैर्यसिंग माने साहेब, आमदार जयंत हसगावकर सर, आमदार ऋतुराज पाटील सर, आमदार राजूबाबा आवळे, आमदार किरण पाटील साहेब, माननीय संजय पवार साहेब, माननीय देवणे साहेब, माननीय एवाय साहेब, आर के पवार साहेब, माननीय सुरेश साळुंके साहेब, माननीय मुरलीधर जाधव साहेब, माननीय जी भास्कर साहेब, माननीय पांडुरंग कुरुकली साहेब, माननीय सचिन चव्हाण, माजी महापौर निलोफर आजगेकर, संध्या बोटणे वहिनी, माननीय संजय मोहिते साहेब, जहिदा मुजावर, शुभांगीताई पोवारताई, स्मिता सावंत यांच्यासह या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय आजीमाजी नगरसेवक, सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित बंधू भगिनींना नमस्कार। सर्वप्रथम मी या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, RPI गट आणि मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि या पोटनिवडणुकीसाठी माझी उमेदवारी जाहीर केली याबद्दल मी आधी सर्वांचे आभार मानते। आज मी उभे आहे, खरं म्हणजे आज आपल्यातून जाऊन जवळजवळ आज 4 महिने होत आले की अण्णा आमच्यातून निघून गेले। आज अण्णांची सतत आठवण जाणवते, कारण अण्णांनी केलेली कामे आणि त्यांची स्वप्न, जनतेबद्दलची चळवळ अतिशय महत्त्वाची होती। ज्यावेळी अण्णांचं दुःखद निधन झालं आणि ज्यावेळी दवाखान्यात ॲडमिट होते, तोपर्यंत अण्णा कधी स्वतःकडे त्यांनी लक्षच दिलं नाही। त्यांनी लोकांच्या कामाला कवटाळलं, खरं स्वतःच्या आजाराला कधी कवटाळलं नाही। शेवटपर्यंत दवाखान्यातून सगळ्या मंत्री महोदयांना, सगळ्या कामांना फोन करायचे आणि सगळी काळजी घ्यायचे, परंतु त्यांचे अचानक निधन झाले। मला एवढे दुःख झाले की पुन्हा आपल्या घरात राजकारण कधी करायचं नाही, माझ्या घरच्यांनीही सांगितलं पुन्हा या राजकारणात कधी पडायचं नाही, परंतु त्यांच्या प्रेतयात्रेसाठी आलेली सगळी गर्दी आणि अण्णांचं लोकांच्यावरचं प्रेम बघून मला कुठेतरी वाटलं की खूप लोकांनी विश्वास दाखवला, त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या। आणि रोज मला कार्यकर्ते येऊन भेटायचे, वहिनी तुम्ही असं रडत बसू नका, तुम्ही तुमच्या रूपानं आम्ही अण्णा बघतो आणि तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःला सावरा आणि पुन्हा पण अण्णांचं विजन तयार करूया, अण्णांची कामे करू, असं त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं। आणि आज माननीय श्री बंटी साहेब यांनी मला भावासारखा आधार दिला, माझ्या पाठीशी राहिले, सर्व जनता माझ्या पाठीशी राहिली। आणि मला याच्यामध्ये की तुम्ही वहिनी सक्षम राहा आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं म्हणून सांगितलं। खरं म्हणजे अण्णांना असं, आज अण्णा असते तर मी या ठिकाणी नसते आणि ही वेळही आली नसती। चंद्रकांत दादा अण्णा गेल्यानंतर मला भेटायला आले, त्यांनी मला विचारलं की तुम्ही भाजपच्या आहात आणि भाजपमधूनच तुम्ही निवडणूक लढवावी, परंतु दादांनी जरा मोठे पण दाखवायला पाहिजे होतं। मी त्यांना सांगितलं, अण्णांनी जो झेंडा हाती घेतला आहे तो झेंडा मी अर्धवट असा सोडणार नाही, त्याची मी पूर्तता करीन। आधी तुम्ही माझ्या भावासाठी पाठीशी राहा, पण त्यांनी मन मोठं दाखवलं नाही। पण मला सर्व नेते मंडळी, सर्व कार्यकर्त्यांनी मला पाठीशी घालून आज मला इथं खंबीरपणे उभं केलं आणि आघाडी सत्ता असेल या सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली। आणि खरंच अण्णांचं विजन होतं की सगळ्यांच्यासाठी काम करायचं, त्यांनी ते गेले पण त्यांनी एक आपल्या कामाची शिदोरी ठेवून गेले आणि ती सगळी कामं, त्यांची कामाची पूर्तता
आम्हाला करावी लागेल आणि एक त्या कामाच्या पूर्ततेसाठी आम्हाला तुमची साथ पाहिजे आणि तुम्ही आम्हाला साथ देईल आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी एक हे काम पूर्ण होईल त्या अर्थात त्याचवेळी अण्णांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली होईल एवढी मी विनंती करते आणि तुम्ही माझ्या पाठीशी राहा आणि एक अण्णांची सावली म्हणून मी राहणार आहे तर तुम्ही माझ्या पाठीशी राहा एवढी मी विनंती करते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.